नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर बाबासाहेबांचं गाणं गायलं, सर्व मंडळींना जय भीम केला आणि त्याच मंचावर आपला देह त्यागला, असे विठ्ठल दादा उमपले येतात काय. दुनिया में कोई भी चीज, दुनिया में कोई भी चीज लाजवाब नहीं. दुनिया में कोई भी चीज लाजवाब नहीं. लेकिन वो आंखें ही नहीं कि जिसमें ख्वाब नहीं. हमारे राहुल दादा, सोपान दादा और विक्की भाई मेश्राम, हमारे रंगारी काका और पूरी आयोजक मंडली सुने दादा कि दुनिया में कोई भी चीज लाजवाब नहीं. वो आंखें ही नहीं कि जिसमें ख्वाब नहीं. मंजूषा जी, कि दुनिया में कोई भी चीज लाजवाब नहीं. वो आंखें ही नहीं कि जिसमें ख्वाब नहीं. अरे दुनिया में आएंगे जाएंगे कितने साहब, लेकिन अबे मेरे बाबा साहब से बढ़कर कोई साहब नहीं. बाबा साहब से बढ़कर कोई साहब नहीं. हाँ भाई, गुणी करती अभिवादन
कुणी करती ही वंदना मिळाली तू विचेतना नको ती पूजा ती अर्चना निरे गरे गम गम बम गरे सा निरे गरे कुणी करती अभिवादन कुणी करती ही वंदना मिळाली तू विचेतना नको ती पूजा ही अर्चना कुणी करती अभिवादन कुणी करती वंदना मिळाली दिव्य चेतना नको ती पूजा अर्चना की कुणी करती अभिवादन कुणी करती वंदना मिळाली दिव्य चेतना नको ती पूजा अर्चना अरे तुझ्या विचाराला पुढे ठेवून या माझ्या भीमा अरे करायची आहे आम्हाला भीम गर्जना करायची आहे भीम गर्जना तो उपासक बोलतोय बाबा अरे माझ्या बाबा भीम अरे तू जर या भारतात जन्म आला नसता तर आमचं काय झालं असतं बाबा अरे काल आम्हाला ही पाय होती पण चालण्याचा अधिकार नव्हता अरे काल आम्हाला ही हात होती पण लिहिण्याचा अधिकार नव्हता अरे बाबा आम्हाला काल ही डोळ होती पण बघण्याचा अधिकार नव्हता अरे बाबा आम्हाला हा मेंदू होता अरे बाबा अरे पण आम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता बाबा परंतु तू या भारतामध्ये जन्माला आलास या भारताचं संविधान घडवलं आणि आम्हाला माना सन्मानाने जगणं मिळालं माणुसकीचं जगणं मिळालं म्हणून तर तो उपासक बोलतोय माझ्या बाबा सलामी दे तू भारत सहारा सलामी दे तो भारत सहारा महू गावाच्या मातीला सलामी दे तो भारत सहारा महू गावा अरे पाणी टाकत जा रे पाण्याचा प्रयोग करत जा जरा पाणी टाक बेटा उगीच मार खाऊन घेशील तिकडच राही इकडे येऊ नको जरा तू लेखा झाकण झुल्या गेंडूर गिटकिया ए लेखा थुत्रीच्या बांधवांनो ऐका सलामी दे तो सलामी दे तो सलामी दे तो सलामी दे तो भारत सारा सलामी दे तो भारत सारा महू गावाच्या मातीला 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 सलामी दे तो सलामी दे तो सलामी दे तो भारत सारा सलामी दे तो भारत सारा महू गावाच्या मातीला सलामी दे तो भारत सारा महू गावाच्या मातीला जिरला का भात इकडे तुमचं काऊन असे एवढे तोंड करून आत तुम्ही बरं नाही वाटून राहिलं मान्य आहे थंडी आहे मान्य आहे थंडी आहे पण जे भीम वाले माणसं थंडे नसतात बेटा गरमच असतात कधी जे भीम वालो की गरमी बता इकडे ए शकुंतले शांते कांते जरा दोष दाखवा भीम मेळाव्यात असा थंड्या नका बसू एक वेळा जोरदार टळा झाला पाहिजे आयोजकांसाठी आणि काय म्हणणार आहे ऐका सलामी दे तो भारत सारा महू गावाच्या मातीला सलामी दे तो भारत सारा महू गावाच्या मातीला सलामी दे तो भारत सारा महू गावाच्या मातीला सलामी देतो भारत सारा महू गावाच्या मातीला का म्हणून कारण बुद्ध कबीर फुले कधी खोटे होऊ शकत नाही
वेलतुर वाल्यानो कि बुद्ध कबीर फुले कधी खोटे होऊ शकत नाही, हे हिरे चमकणारे कधी खोटे होऊ शकत नाही। अबे कोणी आभाळाला जरी टेकला पण माझ्या बाबासाहेबापेक्षा मोठा होऊ शकत नाही। सलाम देतो भारत सारा, सलाम देतो भारत सारा, कारण त्या मातीने काका त्या मातीने वो धारिली, रणे भाई त्या मातीने वो धारिली साऱ्या मानव जातीला, त्या मातीने वो धारिली साऱ्या मानव जातीला, मातीने वो धारिली साऱ्या मानव जातीला, सलाम दे तो, सलाम दे तो भारत सारा महुगावाचा मातीला, सलाम दे तो भारत सारा महुगावाचा मातीला, सलामी दे तो भारत सारा महुगावाचा मातीला। मंजुषा जी सलामी देतो, काय है चष्मा तो बड़ा गजब लगा, कौन से ऑप्टिकल से लिया आपने? डिमांड अच्छा है चश्मा, क्या बात है, जरा जोरदार ताली हो जाए। लेकिन मंजुषा जी ना योगी सा पाहिजे ना योगिनी सा पाहिजे, ना योगी सा पाहिजे ना योगिनी सा पाहिजे, ना देवाचा पाहिजे ना देवीचा पाहिजे, डोक्यावर हात बापासोबत आईचा पाहिजे, ना देवाचा पाहिजे ना देवीचा पाहिजे, डोक्यावर हात बाबा सोबत आईचा पाहिजे। लग्न प्रसंग असो किंवा कोणतंही मंगल प्रसंग असो किंवा कोणतंही प्रसंग असो, त्या प्रसंगामध्ये फोटो माझ्या बाबासाहेबासोबत रमायचा पाहिजे। सलाम देतो भारत सारा महुगावाचा मातीला, सलाम देतो भारत सारा महुगावाचा मातीला, कारण त्या मातीने, त्या मातीने उधारिली, त्या मातीने। कोण कोण वंदन करणार आहे बाबासाहेबाला आणि रमाईला, जरा दोन्ही हात वर करा माझ्या सोबत, नाही काढा ते हात किती काढा शालीच्या बाहेर, ए इकडे मंदा, ए जय सुषमा इकडे माझ्याकडे बघा, दोन्ही हात वर करून ज्यांना ज्यांना दोन हात आहे त्यांनी त्यांनी दोन हात वर करा, आणि जे हात वरत करणार नाही मी समजून जाईन साला त्याच्यावेळेस काहीतरी चंगड झाली होती, क्योंकि जो मेरे बाबा साहब का नहीं वो हमारा नहीं, जो मेरे बाबा साहब का नहीं वो हमारा नहीं। जो जो बाबा साहब को वंदन करना चाहता है जरा दोनों हाथ खड़े करके तालियों के साथ में, वन टू थ्री। क्या माती ने वो थारी, क्या माती ने वो थारी साऱ्या मानव जातीला, 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 तबला पहला
तेजो मैं के ले ते जाने अंधार ले लिया राती ला तेजो मैं के ले ते जाने अंधार ले लिया राती ला तेजो मैं के ले ते जाने अंधार ले लिया राती ला तेजो मैं के ले ते जाने अंधार ले लिया राती ला अरे त्या काळी माझ्या बाबा साहेबाला मनुवाद यांनी वर्गात घेतलं नाही बाबा साहेब वर्गाच्या बाहेर राहून शिकले अरे तरी माझ्या बाबा साहेबाचा वर्गात नंबर पहिला अरे बाबा साहेबांचं संविधान येणे आधी आमच्या वस्तीची नावं कशी होती महारवाडा मांगवाडा संभारवाडा मराठवाडा पण माझ्या बाबा साहेबाचं संविधान भारतामध्ये अंमलात आलं आणि त्याच महारवाड्याचं भीमनगर झालं त्याच संभारवाड्याचं संत रोहिदास नगर झालंय त्याच मांगवाड्याचं अण्णाभाऊ साठे नगर झालंय त्याच मराठवाड्याचं छत्रपती शिवाजी महाराज नगर झालं ही बाबासाहेबांची पुण्य म्हणून तर म्हणतोय माझ्या काय आयुष्यभर बाबासाहेबाला महार महार म्हणून हिनवलं पण माझ्या बाबासाहेबानं अरे जो जो आला तो जातीच्या मागे धावून गेला जो जो आला तो जातीच्या मागे धावून गेला हा मेरे सोपानभाई विकीबाई तवज्जोगे साथ में सुने कि जो जो आला तो जातीच्या मागे धावून गेला अरे जो जो मेला तो जातीचा जहर पेवून मेला अरे पण महार म्हणूनही ज्याला शाळे बाहेर बसविले रे मनोज राजा अरे तोच महार या देशाचं संविधान लिहून गेला विक्की भाऊ सोपान भाऊ और राहुल कहाँ गया अजा राहुल मेरी जान सब लोग इधर आ जाओ मेरे को चार लाइन बोलना है आप लोगों के ये रवि का चार लाइन बोलना है मेरे को चार लाइन बोलना है कि लेखनी सार की धार सांगा कोणत्या सुरात आहे एक वडा या सर्वांसाठी जोरदार टाळा झाल्या पाहिजे कारण बांधवांनो एवढा वादळ आला एवढा पाऊस आला 2 वाजेपर्यंत पाऊस चालू होता सगळ्यांना वाटत होतं आणि या भीममेळावाच्या जे काही लोक जे विरोधक असतील त्यांनाही वाटत होतं का आता याचा गेम जमत नाही रे अबे पण गेंडूर गिटके हो अबे झाकण जिले हो लक्षात घ्या बेटा या भीममेळावा आहे वृक्षदास बनसोड साहेबाची आठवण या कधीच बंद होऊ शकत नाही म्हणून एवढा पाणी आला वारा आला वादळ आला तरी या लोकांनी अरेंजमेंट येईल कारण आमचे विक्की भाई आमचे सोपान दादा माझा रवी काका आमचे राहुल भाई आमचे दादा सगळे मंडळी कारण जेबीएम वाले कभी हारना नहीं सीखे क्योंकि हम जहां खड़े होते हैं वही से तूफान चालू हो जाता इसलिए भीमवाडीचा माणूस सारी आव्हान पेलतो भीमवाडीचा माणूस सारी आव्हान पेलतो अरे येवो कितीही संकट दे तरी जय भीम बोलतो ये वो किती ही संकटे तरी जय भीम बोलतो आओ इधर क्योंकि लेखनी सारखी धार सांगा कोणत्या सुरात आहे सोपान भाऊ की भाई कि लेखनी सारखी पहिले शेर सुनो मेरी जान बाद में दो हमारे सरपंच साहेब लेकिन क्या कहना है लेखनी सारखी धार सांगा कोणत्या सुरात आहे दीप स्तंभा सारखे तेज सांगा कोणत्या तुरात आहे सुधाकरा उग्या महाराष्ट्राला भूषण आहे या वेलतूरचे कारण वाघा सारखी माणसं या वेलतूर गावात आहे ऊर्जा मिळाली ऊर्जा मिळाली कोटी जीवांचा ऊर्जा मिळाली कोटी जीवांचा विजल्या जीवन ज्योतीला Oh,
गाजा भक्त दोन अंतर सादर करना बांधव किटन भाया अबे खाऊन घेशील रे कोणाचे हातचे तू अबे कायले जगतस तुले नसन जगाच किडन्या दान करचा दुसरा जगन ले का पाणी टाक पाणी टाक पाणी पाणी घे पाणी बेटा ऐका भाऊ काय म्हणणं आहे शूद्रती शूद्रांच्या साठी लढा लढविला मुक्तीचा 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 शूद्रती विचारधारा दीक्षा भूमित आहे बुद्ध विचारधारा दीक्षा भूमित आहे भीमाचा क्रांती मारा दीक्षा भूमित आहे भीमाचा क्रांती मारा दीक्षा भूमित आहे झाले ना जाचे दर्शन अरमाता रमाईला झाले ना जाचे दर्शन अरमाता रमाईला प्रणय भाई तो पांडुरंग न्यारा दीक्षा भूमित आहे 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 तो पांडुरंग न्यारा दीक्षा भूमित तो पांडुरंग न्यारा दीक्षा भूमित आहे तो पांडुरंग न्यारा दीक्षा भूमित आहे तो पांडुरंग मंजुषा जी ये विल्तुर वालों के सामने में चार लाइन पेश करना चाहूंगा कि हालात पे छोड़ दिया दुआओं से घर नहीं बांधा विक्की भाई प्रणय भाई और उमरेड से आई हुई मेरी पूरी टीम सुने हाँ हालात पे छोड़ दिया दुआओं से घर नहीं बांधा अबे सफर पे निकले तो रुकते सफर नहीं बांधा अरे कमाया जैसे उड़ाया उसी शान से हमने कभी नोटों पे रबर नहीं बांधा तो पांडुरंग न्यारा दीक्षा भूमित आहे तो पांडुरंग न्यारा दीक्षा भूमित आहे तो पांडुरंग न्यारा दीक्षा भूमित आहे तो पांडुरंग न्यारा दीक्षा भूमित शूद्रती शूद्रांसाठी लढा लढवला मुक्तीचा त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान त्या मनुस्मृतीने केला आयुष्यभर माझ्या राजाला शूद्र राजा म्हणून हिणवलं अरे या महाराष्ट्रामध्ये कोणी पंडित तयार झाला नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी परंतु माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला काशीवरून गागा भट्टाला बोलवावं लागलं आणि त्या गागा भट्टांनी पाहिजे तेवढी थंडवलत घेतली आणि माझ्या राजाचा राज्याभिषेक झाला अरे परंतु माझ्या बाबासाहेबांनी म्हटलं अहो राजा या गाडी या मनुस्मृतीनं तुमचा राज्याभिषेक नाकारला तुम्हाला शूद्र राजा म्हणून आयुष्यभर हिणवलं परंतु यो बी आर आंबेडकर त्या काळी त्या मनुस्मृतीनं तुमच्या केलेला अपमानाचा बदला यो डॉक्टर भीमराव आंबेडकर घेतल्याशिवाय राहणार नाही अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या काठी मनुस्मृती जाळली आणि माझ्या राजाला मुद्रा केला वंदन केला आणि म्हणलं हो राजा या मनुस्मृतीनं तुमचा राज्याभिषेक नाकारला पण यो डॉक्टर भीमराव आंबेडकर रायगडाच्या पायथ्याशी ही मनुस्मृती जाळून आज तुमच्या अपमानाचा बदला घेतोय आणि माझ्या बाबासाहेबांनी अपमानाचा बदला घेतला म्हणून तर माझं म्हणणं आहे माझ्या मराठा बांधवा माझ्या ओबीसी बांधवा अरे छत्रपती शिवाजी महाराज आमचा जीव आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा प्राण आहे नुसतं यांना स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आणू नका म्हणून तर बोलतोय क्योंकि लाल टीका भी हमारा आहे नीला टीका भी हमारा आहे भगवा भी हमारा आहे और नीला भी हमारा आहे इसलिए ज्यांच्या कपाडी लाल टिळा आहे त्यांच्या कपाडी निळा टिळा लावू नका मावळा भी आमचाच भीम सैनिक भी आमचाच म्हणून ज्यांच्या कपाडी लाल टिळा आहे त्यांच्या कपाडी निळा टिळा लावू नका
अरे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी भिंबाला शिवाला एकत्र आणू नका. अरे करायचे असेल तर असं करा. अरे भीम जयंती तर आपण मनवतच आलो, आता त्याचसोबत शिवाजी महाराज जयंती साजरी करा. शूद्राती शूद्रांच्या साठी लड़ा लड़विला मुक्तीचा. शूद्राती शूद्रांच्या साठी लड़ा लड़विला मुक्तीचा. शूद्राती शूद्रांच्या साठी लड़ा लड़विला. शूद्रांच्या साठी लड़ा लड़विला मुक्तीचा. अवचित ऐसे कार्य केले, अवचित ऐसे कार्य केले, अवचित ऐसे कार्य केले, कुणीही नसता साथीला. अवचित ऐसे कार्य केले, कुणीही नसता साथीला. माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी असे कार्य केले, कोणाची साथ नव्हती, सौबाजूनी विरोध होता, परंतु बाबासाहेबांनी या अंधारामध्ये हा दिवा लावला, अंधारामध्ये प्रकाशात आणलं माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि आम्ही प्रकाशात आल्यावर काय केलं, आम्ही त्रिशरण पंचशील विचारलो. त्रिशरण आता अर्ध्या बायला उभं केलं तर त्रिशरण पंचशील येत नाही. बस पाना ती पाता वेरमणी सिक्का बदम समाधी आम्ही इथंच कॅसेट अडकते. मग झाले वंदना द्यायची, कारण कधी विहारात जात नाही, कधी त्रिशरण पंचशील घेत नाही. हिचा जन्म याच्या जानू तू मनी राजा रे, जानू तू मनी राजा रे, राणी मी तू नी राणी रे. राजा तू मनी राजा रे, मी तू निराली रे. रोज रोज देखो तुले भैनी प्यार होली माले. रोज देखो तुले भैनी प्यार होली माले. अरे तूच मन राजी कुमार काय बात सांगो तुले. अव गेंडूर गिटके झाकण झुले नुसत्या काय काय झाली. क्या करू क्या करू, कितनी सुंदर हूं मैं, क्या करू. मैं टोंडे ते रील काढायची असं तर बाबा साहेबाची काढ, रमाईची काढ. क्या करू क्या करू, कितनी सुंदर हूं, क्या करू. चांगलं टोंड राहत पहिले फोटो कसे काढायचे असे. हा कॅमेरामॅन मध्ये मदत करा, स्माइल प्लीज असे दात काढत. आता जे फोटो, अरे रे 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 चांगले तोंड काय लिहि हेकोडे करत. अरे रे 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 काही काही जण, काही काही जण निवर भक्त काम करतो. जय भीम बाबासाहेबांच्या पुण्याने चार मजली बिल्डिंग, किती मजली. आणि त्याच्यात बाबासाहेबाचा फोटो नाही, आग लावायची तो बिल्डिंग. म्हणून तर म्हणतो ज्यात फोटो नाही भीमाचा ते भवन काय कामाचे. विक्की भाई जात फोटो नाही भीमाचा ते भवन काय कामाचे. अबे जात फक्त सौंदर्य श्रृंगार आहे असे रूप काय कामाचे. अबे जो जय भीम वाला असून जय भीम करत नाही, मग अशा कुत्र्याच्या औलादीचे जीवन काय कामाचे. अशा कुत्र्याच्या औलादीचे जीवन काय कामाचे. आम्हाला पक्का स्वाभिमानी खंबीर खंबीर असे लोक आम्हाला पाहिजेत. आणि खंबीर असे लोक वाघासारखे लोक या वेलतुरामध्ये आहेत. म्हणून काय म्हणणं आहे माझं, काय ऊर्जा मिळाली
उर जमिडाली कोटी जीवांचा उर जमिडाली कोटी जीवांचा विजल्या जीवन ज्योती दा शेवट सादर करतोय बांधवांनो मॅडमला पण आपल्याला ऐकायचंय अमोघ क्रांती झाली भीमाची अमोघ क्रांती झाली भीमाची तथागताच्या धरतीवर अमोघ क्रांती झाली ताले मनोज राजा मनो ताले मनोज राजा रे रे मनहून ताले मनोज राजा मनहून ताले मनोज राजा काढून आपल्या छातीला मनहून ताले मनोज राजा काढून आपल्या छातीला मनहून ताले मनोज राजा काढून आपल्या छातीला मनहून ताले मनोज राजा काढून Oh,
हेलो बुध फुले शाहू भीमानवंदिते सावित्री जिजामाता रमानवंदिते जातीयते लामातित गाड़ा जे जे जिजले त्या बहुजन नायकाचा श्रमाला निस्त वंदन तर नाही करायचं तर काय करायचं बघा सदर गीतातून ऐका शाब्दिक वंदन बाद झालं कृतीतून वंदन करायचंय कसं आणि ज्यांना ज्यांना बाबासाहेबांचं खरं मिशन समजलेलं आहे ते पहिल्याच लाईनला जोरदार टाळ्या वाजवतील म्हणणार नाही टाळ्या वाजवा जिथं जिथं आवडेल तिथं तिथं वाजवा बघा अरे जा रे जा सत्तका बिज करा जा रे जा करायचे जर तुला तर कृतीतून कर निलेशा
नुसतेच भीमाला शाब्दिक वंदन हे किती वर्ष थोड़ा डर काळी क्रांती करा थोड़ा डर
काळी क्रांती करा स्वार्थासाठी नका बुरबुरू घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचंय. बाबासाहेबांनी खूप परिश्रमाने आम्हाला मतदानाचा अधिकार दिलाय, पण आजही आम्ही एका दारूच्या बाटलीसाठी मटणासाठी मतदान विकतो. आणि म्हणून सांगायचंय, 14,000 मताचा आम्ही हा केला नसता आणि नेता जर खुर्चीसाठी लाचार झाला नसता, 14,000 मताचा आम्ही हा केला नसता आणि लाचार नेता हा खुर्चीसाठी झाला नसता, एकी जर का असती या भीम लेकरात दिलेशा तर भूत मांगे आमचा कधीच न्यायाच्या प्रतीक्षेत मेला नसता. हमें जो करना है चिरंतन नहीं करते, हम असफल क्यों होते हैं इसका मंथन नहीं करते, क्यों नहीं करते? मनोज राजा हमारे नेता चुन के क्यों नहीं आते? मनोज राजा हमारे नेता चुन के क्यों नहीं आते? इसकी चिंता करते हैं मगर चिंतन नहीं करते. Thank you.
शेवट सादर करत आहे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी माझे मोठे बंधू निलेश दादा पवार यांचं हे वंदन गीत आहे. काय लिहितात निलेश दादा बघा. दिसू दे तुझी तळमळ इथे, दिसू दे तुझी गायना तुझी चळवळ इथे. निलेशा भीमनावा वरी, निलेशा निलेशा भीमनावा वरी, नको खळगी स्वतःची.